सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव गेनुजी पाटील कोल्हे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली। माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी कधीही स्वतःला कर्मकांडामध्ये गुंतवून घेतले नाही। कर्मकर्तव्याची पूजा त्यांनी बांधली आणि अध्यात्म संस्काराची जपवणूकही केली। सर्वधर्मीय संत महंतांची कृपादृष्टी शंकररावजी कोल्हे यांच्यावर होती, म्हणूनच कोपरगाव सारख्या ग्रामीण भागाचे नाव त्यांनी राज्य आणि देश पातळीवर झळकवलं। शंकररावजी कोल्हे यांना स्वामी सहजानंद भारतींनी प्रत्येक कार्यात एका संत विभूतीच्या माध्यमातून कोपरगाव तालुका पंचक्रोशीतील अध्यात्मनगरीच्या गुरु शुक्राचार्य कचेश्वर देवयानी लक्ष्मीमाता यांनी संयमातून संकटाशी झुंज, तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमदान महत्व, सरळाबेटचे नारायणगिरीजी महाराज यांनी सप्ताह कार्यक्रमातून अन्नदान, स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले, धनश्री दिदी तळवळकर, कोकमठाणचे ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांनी गीतेतून स्वाध्याय, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी मानसिक शांती, साईबाबा चक्रधर स्वामी महानुभाव यांनी सर्वधर्म समभावाची, तर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मोरेदादा यांनी अध्यात्मातून ऋषी आणि कृषी विकासाची शिकवण दिली। संत तुकाराम गाथेच्या अभ्यासातून शंकररावजी कोल्हे यांनी त्यांच्यातून दुर्गुणांना दूर करून त्यातून स्वतःबरोबर परिसराला घडवण्याचं काम केलं। त्यांच्या जाण्यानं संतकृपेचा महामेरू हरपलाय। सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी गेनुजी कोल्हे साहेब यांचा दशक्रियाविधी शुक्रवार 25 मार्च 2022, वेळ सकाळी 9 वाजता, ठिकाण संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, सहजानंद नगर, कोपरगाव। शोकाकुल संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार।